यू बाय बाय आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातलं जे आहे ते लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडत आहेत आणि सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीत असताना देखील या ठिकाणी बच्चू जो आहे तो उमेदवार दिलेला आहे दिनेश बुप त्यांचे उमेदवार असणार आहे आणि काही वेळातच बच्चूकुळ आता मतदानासाठी निघणार आहे तो ऑक्श्वन केलेलं आहे त्यांचं घरी आपल्यासोबत स्वतः बच्चूकुड अत्यंत महत्वाचा दिवस आहेत का तर आमचे शेतकरी शेतमजूर बांधव आम्हाला निवडून देणार आणि नेते गेले आता मतदार आणि आम्ही शिल्लक आहे अमरावतीत आणि म्हणून नेते हे फक्त प्रचारापुरते असते मतदार हा कायम त्या मतदारसंघात त्या उमेदवारासोबत त्याचं काम राहतं आणि म्हणून आमचंच आम्ही म्हटलं होतं का आमचीच माती आमचाच माणसा आमचाच उमेदवार आमचाच पक्ष आणि आमचाच नेता अशी ही चांगली रंगत मला वाटते अमरावतीकर अमरावतीकरांसाठी ही निवडणूक आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही अतिश अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती भाजपने असेल किंवा काँग्रेसने असेल मो मुद, नरेंद्र मोदींपासून तर अमित शहा तिकडे राहुल गांधींपासून तर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या सभा या संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्या परंतु प्रहारच्या उमेदवाराची धुरा तुम्ही एकट्याने सांभाळली सोबतीला नाही नाव खरं तर खरी धुरा आमच्या शेतकरी शेतमजुरांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळली आहे आमच्या उमेदवाराचा उमेदवार एक कार्यकर्ता म्हणून समोर गेला होता आणि माझ्यासोबतच नैनानं खरं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये केलेल्या सगळ्यांच्या कष्टामुळं आज आम्ही नेत्याला हरवलो आहे आणि कार्यकर्ता जिंकणार आहे मोठी रिक्स तुम्ही घेतलेली आहेत मायावतीत असताना या ठिकाणी उमेदवार दिला विजयाची आम्ही वाट हां शंभर टक्के आम्ही विजय होणार काय असणार आहे पुढची रणनीती भाऊ काय सांगणार कारण ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप संपूर्ण निवडणुकीमध्ये झालेले आहेत दोन दिवसांपूर्वी तुम्ही रॅली काढली ती रॅली मोठी ठर कार्यकर्त्यांनी खरं तर जेव्हा आम्हाला मैदान नाकारलं आणि त्याच्यातला मोठा रोष लोकांचा होता आणि जे कायद्याप्रेमी लोक आहेत ते सगळे रॅलीत हजर झाले होते तुम्ही अनेकदा म्हटलं की सुधाम काका देशमुखांसारखी ही निवडणूक होती काय पॅटर्न तू मला मला असं वाटतं का लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि प्रत्येक गावागावातून आम्हाला कोण हो आम्ही काम करतोय तिथले गावचे नेते विरोधात होते पण कार्यकर्ता आणि शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस आमच्या बाजूनं होता आणि आजही आहे मला वाटते ही निवडणूक शेवटच्या मतदानापर्यंत सामान्य माणूस आणि कार्यकर्ता ही निवडणूक जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न करणार आहे आणि जिंकून देणार आहे शेवटपर्यंत म्हणाल की प्रहारचा खासदार होणाऱ्या लोकसभेवर कसं पाह मला वाटते आता ते स्वप्न पूर्ण होईल स्वप्न पूर्ण असं सा बचूकडून सांगतो आपल्या सोबत नैना कडू आहेत तुम्ही देखील या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे बच्चू कडून मदत काय विश्वास वाटतो ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि हा कार्यकर्ता आश्वासक आहे लोकांना तो त्यांच्यामधला वाटेल त्यामुळे कार्यकर्त्यांची सगळे कष्ट आहे आणि लोकांचा विश्वास आहे यश नक्की येईल विजयाची हमी वाटते हो हो निश्चित ले ले काय ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंनी प्रचार केला जवळपास शंभर सभा केल्या दुसरीकडे पंतप्रधानांपासून तर गृहमंत्री फडणवीस होते सोबतच उद्धव ठाकरे शरद पवार हे प्रचारामध्ये दिसले परंतु एक त्या बच्चूकडून धुरा सांभाळलेली आहेत काय वाटतोय प्रहार हा राष्ट्रीय पक्ष नाही त्यामुळे बाहेरची कुठली नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी येत नाही त्यामुळे प्रहारचा कार्यकर्ता आणि मतदार हाच प्रचारक असतो आणि ओघाओघानं ते काम त्या प संघटनेच्या प्रमुखा कडे नेहमी येतं परंतु प्रत्येकदा दुसऱ्याच्या सांगण्यावरून प्रचारावरून कोणत्याही उमेदवाराच्या विजयाची निश्चिती नसते तर त्यानं केलेलं काम आणि लोकांच्या मनात त्याचा असलेला विश्वास हा खरा प्रचाराचा मुद्दा आणि कणा असतो त्यामुळे प्रहारच्या प्रहारला दुसऱ्या कोणाच्या येण्याची काही आवश्यकता भासली नाही ते काय समज महत्त्वाची खासदार आहेत नवनीत राणा विद्यमान या ठिकाणी काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि दिनेश बुप लढत होईल असं वाटतं बळवंत वानखडे आणि प्रहार मध्ये असं वाटतं आणि प्रहारच्या विजयाची खात्री आहे भाजप तर राष्ट्रीय पक्ष मोठा प्रचार केला विद्यमान खासदार ज्या पद्धतीनं ती सगळी मंडळी सामोरी गेली आणि ज्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया झाल्या त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक नाराजी आणि रोष आहे ह्या होत्या कडू कॅमेरामॅनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमप टी व्ही नाईन मराठी अमरावती Brought to you by Vigard, co-powered by Sensodyne.